नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। थंबनेल पाहिलंच असेल तुम्ही, मी थंबनेल जरा जोरातच ठेवलं होतं। मोटिवेशन, डिप्रेशन मध्ये जाणे, आयडॉल कोणाला तर मानून अभ्यास करणे, डिप्रेशन मुळे अभ्यासाकडे दांडी मारणे, कुणाची तर हसवणारे फक्त व्हिडिओ बघणे, अभ्यासामध्ये मन न लागणे, तिची फार आठवण येणे, तिला खूप आठवल्याशिवाय अभ्यासच न होणे, तिच्या यशासाठी आपण झगडत राहणे आणि आपण अपयशी राहणं, अपयशी होणे घरामध्ये, या विद्यार्थीने हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय सोडू नका। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा हा व्हिडिओ असणार आहे आणि ती प्रेरणा घेऊन एकही विद्यार्थी जर महाराष्ट्र पोलीस झाला मित्रांनो, तर माझा या व्हिडिओ बनवण्याचं सर्व काही श्रेय त्या विद्यार्थ्याला जाईल आणि त्याच्या मनामधील तिणगी चा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही। आता बरेच विद्यार्थी म्हणतात, सर मी डिप्रेशन मध्ये गेलो, सर मला फर्स्ट टेंशन आलं, सर माझ्या अभ्यासामध्ये मन लागत नाही, सर मला समाज काय म्हणतो याची मला जाणीव होत नाही। एकच सांगतो मित्रा, लक्षात ठेव हे वाक्य, कुंडे सर मी बोललेलं लक्षात ठेव, तू जीवनामध्ये कधीच विसरू नको, तुझा बाप काय कष्ट करतो याच्याकडे फोकस कर। बाप, आपला बाप काय कष्ट करतोय, आपला बाप कुठे जातोय, कुठलं काम करतोय, काय काम करतोय, आपल्यासाठी किती तळमळीने कष्ट करतोय, याकडे बारकाईने फक्त एक दिवस काढून लक्ष दे। काय ग, एक दिवस काढून बापाकडे लक्ष दे आणि एक दिवसाचं बाप बनून तू स्वतः काम कर रे, तेव्हा तुला कुठल्याच प्रेरणेची गरज नाही, कुठल्या मोटिवेशनची गरज नाही, कुठल्या वाक्याची गरज नाही, माझ्यासारख्या फळतूस माणसाने सांगितलेल्या गोष्टीची सुद्धा गरज नाही। लक्षात ठेव, फक्त आपल्याला काय करायचंय, आपला बाप जो काम करतोय तो एक दिवस काम करून दाखवायचा। आपला बाप शेतामध्ये नांगर आणत असेल, पप्पा, डॅडी, बाबा, दादा, भाऊ, अण्णा काय म्हणत असाल ते, त्यांना एकदा सकाळी उठल्या म्हणा, तुम्ही जे दिवसभर काम करतोय ते मी एक दिवस काम करणार आहे, मला करून बघायचं आहे। त्या दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 12 तास असतील ना, 12 तास, या 12 तासमध्ये तुम्हाला 1 वर्ष 12 महिने आपल्याला काय करायचंय पुढं हे 12 तासामध्ये कळून जाणार आहे मित्रांनो। लक्षात ठेवा, फॅन खाली बसून अभ्यास करायचंय की आपल्या आई वडिलांनी जे कष्ट केलेले आहे तसेच कष्ट करत राहायचे, आपल्या आई वडिलांचं जीवन सुधरून आई वडिलांना सुख द्यायचे, हे नक्कीच कळणार आहे। लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन या स्पर्धेच्या युगामध्ये मित्रांनो, आपण स्पर्धा देतोय म्हणजे स्पर्धा परीक्षा देतोय म्हणजे स्पर्धेत उतरलेलो आहोत, आपल्याला खेचणारे खेकडे सुद्धा तेवढेच आहेत। लक्षात, आपल्याला खेचणारे खेकडे सुद्धा या स्पर्धेमध्ये तेवढेच आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला काम करायचंय, आपल्याला अभ्यास करायचंय, आपल्याला यश मिळवायचंय। अरे, 1000 विद्यार्थ्यांमागी 10 विद्यार्थी पास होतात, त्या 1000 पेक्षा 9990 किंवा सॉरी 990 विद्यार्थ्यापेक्षा वेगळं 10 विद्यार्थी करतात, म्हणून ते वेगळे ठरतात, यशस्वी होतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते सक्सेसफुल होतात। डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, अभ्यासात मन न लागणे, तिची फार आठवण येणे, तिच्या मागे धावत धावत जाणे, प्रेम, मृगजळ याच्या पाठीमागे धावू नका, तरच येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही नाव कमवल्याशिवाय राहणार नाही, अंगावर वर्दी चढवल्याशिवाय राहणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांनी, सर माझं अभ्यासात मन लागत नाही, या एका वाक्यावर दडून सारखं मेसेज करत होते, त्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। साधं सोपं सरळ असतं मित्रांनो, फक्त ते आपल्या मनाला पटवून घ्यायचं असतं आणि त्या चंचल मनाला सांगून ठेवायचं असतं, मला सक्सेस झाल्याशिवाय पर्याय नाही आणि तो पर्याय सुद्धा शोधायचा नाही। लक्षात ठेवा, सक्सेस व्हायचा असेल तरच पोलीस भरतीमध्ये एंट्री करा, अदरवाईज तुम्ही एंट्री करू सुद्धा नका। थँक्यू व्हेरी मच, जय हिंद मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच प्रतिक्रिया
कळवायला विसरू नका. माझा हा संपर्क क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ऑफलाईन अकॅडमीला भेट द्यायची आहे त्यांनी माझी अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे. मित्रांनो कुठे आहे? भोसरी पुणे या ठिकाणी आहे. नक्कीच तुमची प्रतिक्रिया ही व्हॉट्सअप वरच द्यावी. लक्षात ठेवा, प्रतिक्रिया फोन करून देऊ नये, व्हॉट्सअप वरच द्यावी. कारण वेळात वेळ काढून तुमचा फोन उचलावा लागतो. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया या संपर्क क्रमांकावर द्यावी आणि आपल्या भोसरी पुणे या ठिकाणी या शाखेला नक्कीच भेट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.